या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा पीक विमा तुम्हाला मिळणार की नाही पहा. त्यानंतर या जिल्ह्यांची पीक विमा यादी इथं आलेली आहेत. तर त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात इथं पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती आता जमा होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये आता जे काही खरीप 2024 ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत, तर तुम्हाला विमा नुकसान भरपाई हवी असेल तर तुम्हाला पेरा नोंदवणे आवश्यक आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना ही अनिवार्य केलेली आहेत. तर अशा शेतकऱ्यांना विमा आणि भरपाईची रक्कम इथं मिळेल. तर तुम्हाला विमा आणि भरपाईची रक्कम पाहिजे असेल तर तुम्हाला पेरे नोंदवणेसुद्धा आवश्यक आहे. तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. तर येत्या 1 ऑगस्टला ई पीक पाहणी सुरू होणार आहेत. तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे. त्याचप्रमाणे पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती आता मुंबई, लातूर, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ठाणे, नाशिक, अकोला, सोलापूर, कोल्हापूर, नवी मुंबई, अहमदनगर, बीड, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यानंतर भरपाईची रक्कमसुद्धा त्याच खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याचप्रमाणे पी एम किसानची पात्र शेतकरी आहेत ज्यांना पी एम किसानचे 2000 रुपये मिळतात तर त्याच बँक पासबुकमध्ये त्यांना 9000 रुपयांचासुद्धा हप्ता जमा होईल. त्याचप्रमाणे पीक विम्याचे जे काही हप्ते आहे, जे काही पहिला इन्स्टॉलमेंट आहे तर भरपूर शेतकऱ्यांना मिळालेले आहे. त्यानंतर भरपूर शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे, त्यांना अधिकही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. तरच त्याची जी काही भरपाईची रक्कम आहे ते तुमच्या ज्यामध्ये पी एम किसानचे हप्ते जमा होतात आणि नमोचे किंवा भरपाईची रक्कम जी की आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होते त्यामध्येच तुमचीसुद्धा पीक विम्याची रक्कम आता जमा होणार आहेत. त्यानंतर अमरावती, जळगाव, परभणी, सांगली, बुलढाणा, सातारा, पालघर, धुळे, चंद्रपूर, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, वर्धा, धाराशिव, भंडारा, मालेगाव, गडचिरोली, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जे की आधार लिंक बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ती आता जमा होईल. त्याचप्रमाणे जर तुम्ही खरीप पीक विमा भरलेला असेल 2024 तर सर्व शेतकरी बांधवांनी क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला तुमच्या पिकाची जी काही तक्रार आहे ते 48 तास तुम्ही इथं बघू शकता. किंवा तुम्ही जे आहे ई पीक पाहणी केल्यानंतर तुम्ही 48 तासाच्या तुम्ही तुमची जी काही पेऱ्याची भरपाई आहे, त्याचप्रमाणे जे काही तुमच्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी तर अशा पिकाचे जर तुमचे नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार नोंदवून तुम्हाला भरपाईची जी काही तक्रार केल्यानंतरच तुम्हाला इथं भरपाई इथं मिळेल. त्यानंतर पेऱ्या चढवण्यासुद्धा आवश्यक आहे. जर पेऱ्यामध्ये जर काही चुकी झाली तर तुम्ही 48 तासाच्या आत तुम्ही एडिट करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही 72 तासाच्या आत तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनद्वारे तुम्हाला तक्रार इथं नोंदवायची आहे. तर हे जे आहे सरसगट इथं लागू करण्यात आलेले आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नसेल त्याचप्रमाणे तुम्ही जर ई पीक पाहणी करत नसाल त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स तर अशा कोणत्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा एकही रुपया त्यांना मिळणार नाही. त्याचप्रमाणे खरेदीचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे त्यांना एकही रुपया मिळणार नाही. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स करणे आवश्यक आहे, तरच त्यांना भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल, जर तुम्हाला पी एम आणि नमोचे हप्ते मिळाले नसेल किंवा पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्ही घरबसल्या आता चेक करू शकता की पीक विम्याची रक्कम कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे. त्याचप्रमाणे जे काही नुकसान भरपाईची KYC केल्यानंतर अधिकही त्याचे पैसे जमा झालेले नसेल तेसुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही चेक करू शकता. त्याचंसुद्धा पोर्टल आलेलं आहे. त्यानंतर पीक विम्याचं जे काही पोर्टलसुद्धा अपडेट झालेलं आहे तर त्यामध्ये तुमचा जे काही पावती नंबर टाकूनसुद्धा चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. त्याचप्रमाणे पी एम किसान याचंसुद्धा पोर्टल अपडेट झालेलं आहे. जर तुम्हाला पी एम किसानचे हप्ते मिळत नसेल, अकाउंट नंबर चुकलेला असेल, आधार नंबर चुकलेला असेल किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर ते आता तुम्ही घरबसल्या काही मिनिटांमध्ये करू शकता व पी एम किसान योजनेचे हप्ते मिळवू शकता. त्याचप्रमाणे नमोचे हप्ते मिळत नसेल, जे काही पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर असे सर्व शेतकरी नमोचेसुद्धा पात्र ठरलेले आहेत तर त्यांच्यासुद्धा बँक खात्यात लवकरच नमोचा 4वा हप्ता इथं जमा होईल. त्याची डेटसुद्धा डिक्लेअर झालेली आहेत. तर आपल्या चॅनलला यावरती सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्याबद्दल काही माहिती पाहण्यासाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.